आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये हजारो भाविकांनी माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशी निमित्त पहाटे 4:30 मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा येथील डॉक्टर करणसिंह घुले आणि डॉक्टर वैशाली घुले यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पैस खांबासह गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी संस्थांचे विश्वस्त कैलास जाधव, रामभाऊ कडू, डॉक्टर संजय सुकाळकर, भगवान सोनवणे यांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. यावेळी यजमानांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मंदिर प्रांगणाबाहेर असलेल्या दर्शनबारीत दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून स्वयंसेवकांची भूमिका बजावली. मंदिर परिसरात पान, फुले, ग्रंथ, सौंदर्य प्रसाधने, उपवासाच्या खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.